मुंबई पुणे महामार्ग की महामनस्ताप महाताप मार्ग असा आपला विषय घेऊन चाललेला आणि त्याबद्दल आतापर्यंत आपले अनुभव ऐकवले ते सिंधुताईंनी, सुबोध भाविनी आणि डीएसके ने. मी आता नीलमताईंकडे जातो. नीलमताई, या सगळ्या प्रकाराकडे आपण बघताय, मी लगेच काय इकडे आपण खापर फोडायला कोणीच नाही होत इथे, पण तरी सुद्धा ही व्यवस्था सुधरत का नाही आहे? मला इथे सांगायला पाहिजे की मी स्वतः या विषयावरती अनेक वेळेला सभागृहामध्ये लक्षवेधी लावलेली आहे आणि इथे मला सांगायला काही हरकत नाही आहे, पण ती लक्षवेधी लागल्यावर ती लक्षवेधी चर्चेला काही ना काही कारणाने येतच नव्हती. म्हणजे तिथेही माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्याच लक्षवेधीचं का उत्तर येत नाहीये. एक्झॅक्टली. आणि ही म्हणजे मी 2013 गोष्ट सांगते की शेवटी मी सभापती त्यावेळेला होते माननीय शिवाजीराव देशमुख, त्यांच्याकडे जाऊन म्हटलं की मुंबई पुणे रस्त्यावर ते एवढे मुद्दे आहेत आणि आता डी एस कुलकर्णी, सुबोध भावे, सिंधुताई सकपाळ यांनी मांडलेल्या या मुद्द्यांवरती कमीत कमी 50 वेळा विधानसभा आणि परिषदेत चर्चा झालेली आहे. त्याच्यात लेन कटिंगचा विषय आहे, जे दुरुस्त आहे, ॲम्ब्युलन्सचे विषय आहे. मला काय वाटतं की याचे 2-3 भाग आहेत. आपल्या हातामध्ये 30-35 मिनटं आहेत अजून कार्यक्रमामध्ये. त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध राहणं किंवा किती स्पीडनी गेली पाहिजेत वाहनं याच्या संदर्भामध्ये आपण काय करणार, टायर्सच्या बद्दलची जागृती. पण मला सगळ्यात मूलभूत जी गोष्ट वाटते की मी स्वतःही याच्यावरती 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या आदल्या दिवशी स्वतः प्रवास करत असताना अगदी सिंधुताईंसारखाच मला अनुभव आला आणि त्यामध्ये सगळ्या मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या 1, 2, 3 नंबरच्या लेनमध्ये आणि आम्ही सगळ्यात शेवटच्या लेनमध्ये आणि त्याच्यात सुद्धा ज्या लँड क्रुझर्स किंवा इतर गाड्या आहेत त्या सटासट वेगाने जवळजवळ धक्के मारतच पुढे निघालेल्या आहेत आणि अशा वेळेला मी ती व्हिडिओ फिल्म करून घेतली आणि ट्विटरवर टाकली आणि त्याच्यानंतर मग त्यावर चौकशी करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये माझ्या एक लक्षात मध्ये आलं की एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा वाहतूक मॉनिटरिंग करण्यासाठी CCTV असतील हे सरकारने जवळजवळ 1-1.5 वर्ष सांगितले, परंतु काल सुद्धा मी एकनाथ शिंदेना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की आत्ता शेवटी गृह विभागाचे सचिव या मतापर्यंत आले की गृह विभागाने हे CCTV निर्णय न घेता तो MSRDC असेल. म्हणजे MSRDC कडून त्याची सुरुवात झाल्यावर गृह विभागाने ती जबाबदारी घेतली. बरोबर. टेंडर आम्ही काढणार सांगितलं, मग नंतर सांगितलं की आता तुम्हीच टेंडर काढा. त्याच्यात तुम्हाला सगळ्यांच्या परिचयाचे आहेत तन्मय पेंडसे, त्यांचे बंधू असेच अपघातामध्ये गेले होते, तेव्हापासून तन्मय स्वतः एक व्हॉलंटियर म्हणून काम करतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं त्याच्यात CCTV जरी मॉनिटरिंग केलं तर विशिष्ट क्षमतेचे CCTV असले पाहिजेत आणि नुसते CCTV असून उपयोग नाहीये. तर एक उदाहरण सांगायचं झालं तर खोपोलीच्या पासून निघाल्यावरती ज्या गाड्या अशा छोट्या गाड्यांना रेमाटत निघाल्यात मोठ्या गाड्या त्या पुढच्या टोलला पकडल्या गेल्या पाहिजेत ना. ते तसं होतच नाहीये आणि तसं न झाल्यामुळे मोठ्या गाड्यांना सर्रासपणे असं वाटतं की आपण अशाच पद्धतीने चालवायचं. दुसरं, छोट्या गाड्या ज्या आहेत त्याच्यातही 3 प्रकारचे लोक मला दिसतात. एक जे आहेत त्याच्यात सुबोध भावे जे म्हणाले की मी कसा 1.25 तासात आलो, तुम्हाला का 3 तास लागतात असं म्हणणारे लोक. दुसरे जे लोक आहेत ते टायर वगैरे अजिबात तपासत नाहीत, कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतः कॉन्शियस नाहीच आहेत आणि त्याचबरोबर त्यांना सुद्धा असं वाटतं की कुठल्या का मार्गाने होईना आपण त्याच्यामधून निघावं आणि बळी तो कानपिळी. या पद्धतीने DSK जसं म्हणाले की त्यांच्या ड्रायव्हरनी सांगितलं की तुम्हीच ड्राईव्ह करा, आमचे ड्रायव्हर म्हणतात ताई तुम्ही आम्हाला इतके नियम लावता मग आपल्याला 4 तास लागलेले चालतील का पोहोचण्यासाठी म्हणून. आणि तिसरं असं की यांचे जर का आपण वेग तपासायचा ठरवला लोकांचा तर वेग तपासत असताना वेग तपासणारे लोक दिसल्यावरती लोक गाडी स्लो करून घेतात, हे पण वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न याच्यामधल्या दुरुस्त्यांचा आहे, महामार्ग जो आहे त्याच्यामधले जे चुकीच्या गोष्टी आहेत आणि ज्याच्याकडे, त्याच्यावर मला स्वतःला असं वाटतं की खरं तर DSKने एवढं सगळं लिहून दिल्यानंतर त्या प्रत्येक मुद्द्यावरती सरकारकडून काय दुरुस्ती झाली हे अपेक्षित आहे. मंत्र्यांनी तर त्याची उत्तरं दिलीच पाहिजेत, परंतु जे अधिकारी वर्ग आहेत मला अधिकाऱ्यांचं पण हे खरंच विशेष वाटतं. म्हणजे की इतकं त्यांच्याशी चर्चा होते, बोलणं होतं, पण याच्यामध्ये काय आता दरड कोसळणं ते एक आपण मान्य केलं पाहिजे की दरड कोसळणार काही प्रमाणात आपल्याला दिसलं, बंधन नियमन त्याचं करण्यात आलं, त्याच्यावरती जाळ्या लावण्यामध्ये आल्या, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण अमृतांजनचा जो ब्रिज आहे आणि सिंधुताई म्हणतात ते बरोबर आहे की त्या ठिकाणी जवळजवळ वाहतूक पोलीस का दिसत नाही हे आम्हाला न कळलेलं कोड आहे. मग त्याच्यामध्ये रस्ता महामार्गचे त्यावेळेला जे SP होते त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांचं खरं नाव सगळीकडे कार्यक्षम अधिकारी म्हणून होतं आणि ते म्हणाले ताई आम्ही तुम्हाला इतक्या मदत केली आहे पूर्वी आणि आमचंच नाव असं कसं आलं. इथे व्यक्तीचा प्रश्न नाहीये, कुणा व्यक्तीला टार्गेट करायचं नाहीये, पण मला साधं असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचा जो मतितार्थ आहे त्याच्यामध्ये रस्त्यामधले जे दोष आहेत ते काढण्याबरोबरच
संपूर्ण आपल्या लेन कटिंगच्या संदर्भामध्ये वाहतूक पोलिसांची जी प्राथमिक जबाबदारी आहे ती प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत सीसीटीव्ही लागत नाहीत त्यापर्यंत त्यांनी मॅन्युअली उभं राहून सगळं मॉनिटर केलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्याबद्दल जे आहे ते. आणि नाही, मला एक दुसरं त्याच्यात पुढे सांगायचं आहे की लेन कटिंगच्या बरोबर ही जी मोठी वाहन आहेत त्यांचे जे मालक आहेत ते त्या ड्रायव्हर्सवर ते सोडून देतात. त्याच्यातलं ते दूध असेल किंवा बाकीचा माल सगळा इथे येऊन पोचवायचा असतो, त्यांना ठराविक वेळेमध्ये येऊन पोचायचं असतं. तर खरं सांगायचं तर मालकांना सुद्धा या संदर्भातलं कुठेतरी उत्तरदायित्व की आपले ड्रायव्हर आपले व्हेकल्स काय पद्धतीने गाड्या चालवतात हे तपासून बघणं. आणि तिसरा प्रथमोपचार सेवा आणि आरोग्य सेवांचा जो मदतीचा विषय आहे त्याच्याबद्दल आणि स्वच्छतागृह, तर जाताना स्वच्छतागृह आहेत त्या पेट्रोल पंपावर सुद्धा एक दोन ठिकाणी आम्हाला सांगतात ते की बाबा रात्रीच्या वेळेला 10-11 नंतर इतकी सुनसान असतात की तिथे म्हणजे वॉशरूम वापरायची कशी हा प्रश्न पडलेला असतो. आणि पुण्याकडून मुंबईला येताना तर वॉशरूम आहेत त्या पेट्रोल पंप किंवा नाक्यांवर 50-50 किलोमीटर नंतर आहेत. आता चंद्रकांत पाटील म्हणतायत की आम्ही त्याच्यामध्ये काही बदल करतोय, शिंदे पण म्हणतायत. नाही पण ताई, मूळ प्रश्न जो होतो ज्यावेळेला तुम्ही विधान परिषदेमध्ये किंवा सभेमध्ये या संबंधीचा प्रश्न येतो, पण राजकारण्यांचं आणि ठेकेदारांचं साटलोटं, अधिकारी आणि ठेकेदारांचं साटलोटं, MSRDC च्या कार्यालयावर आपली बढती व्हावी, आपली नियुक्ती व्हावी यासाठी किती मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन होतं यावर कोणी उजेड टाकत नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्षाचे आपले लागे बांधे आहेत, प्रत्येक राजकीय पक्षाचे, त्यात कोणताही राजकीय पक्ष जो आहे तो सुटलेला नाही. आणि या पद्धतीनं एक पैसा तयार करण्याची खाण म्हणून या महामार्गाकडे बघितलं जात आहे. ही कोंबडी जी आहे हिचं सोनेरी अंड कापून कसं खाता येईल हाच मुख्यतः जो आहे तो प्रयत्न सर्व राजकीय पक्ष करतायत. आणि त्यातून सर्वसामान्य माणूस जो आहे तो जीव गमावतोय. MSRDC चे अधिकारी करतात काय, ज्या कंपन्यांना ठेके दिले गेले त्यांच्याकडून योग्य काम झालं की नाही याची चाचपणी का होत नाही, त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळतं याचा कोणी विचार करत नाही. आज या अधिकाऱ्यांची जर संपत्ती काढायचा विचार केला तर कोट्यावधीची संपत्ती ही या विभागात अनेक वर्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे. आणि गेल्या काळामध्ये त्यातल्या काही अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतरही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर अपॉइंट करण्यात आलं आणि त्यानंतर लागेबांधे आढळल्यावर काहींना काढण्यातही आलं. अशा स्वरूपात जर कारभार होणार असेल आणि त्यांच्याच माध्यमातून जर मंत्र्यांपर्यंत 6% निधी पोहोचवला जाणार असेल तर सर्वसामान्यांच्याच निधीतून आलेला, सर्वसामान्यांच्याच टॅक्समधून आलेल्या पैशातून सर्वसामान्यांचाच जीव घेतला जातोय अशा स्वरूपाचं चित्र तयार होणार ना. अर्थात मी या बाबतीला मला पुन्हा एकदा आपल्या गेस्टकडे जायचं आहे. मी सुबोध भावेंकडे जातो आणि त्यानंतर सिंधुतन मी येतो. IRB चा जो विषय आजचा मुख्य आहे तर मला असं वाटतं की ज्या ठिकठिकाणी IRB ने सबकॉन्ट्रॅक्टर ज्यांना दिलेले आहेत तर त्याचं जे नॅशनल हायवे अथॉरिटी मिशनकडून मॉनिटरिंग व्हायला पाहिजे, ते मॉनिटरिंग जसं पाहिजे त्या पद्धतीने का होत नाही हा एक प्रश्न. आणि IRB बद्दल काही प्रश्न जर का विचारला तर सभागृहामध्ये अधिकाऱ्यांसकट आमदारांसकट अशी प्रतिक्रिया येते की अरे IRB वरती तुम्ही कसा प्रश्न विचारताय, म्हणजे ते केंद्रीय विषय आहे आणि अशा वेळेला राज्यामध्ये त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. म्हणजे एक असं काहीतरी पवित्र तो विषय आहे आणि त्याच्यात कोणी बोलायचं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की IRB आणि नॅशनल हायवे अथॉरिटीज याच्या दोघांच्याही कडून मॉनिटरिंग झालं पाहिजे आणि त्याच्यात पारदर्शीपणा खरा आला. मी सुबोध भावेंकडे जातोय. सुबोधजी, IRB असेल नाहीतर MSRDC असेल यांचे किमान गळे तरी पकडता येतील, कारण त्या संस्था म्हणून समोर आहेत, त्यांच्या ऑफिशियल्सना पकडता येईल. पण मला एक थोडे वेगळं लक्ष आपल्याला वेधायचं आहे, ते म्हणजे तिकडचे जे बेशिस्त वाहन चालक आहेत आणि ते कुठेतरी साध्या गाडीपासून ट्रक ड्रायव्हर तरी कदाचित तो तसा का वागतो याची काही कारण आहेत सामाजिक आणि आर्थिक, पण ज्यांच्याकडे ऑडी आणि वर्षा सगळ्या मर्सिडीज गाड्यांच्या खालीच गाड्या नाहीयेत ती मंडळी सुद्धा 2-व्हीलर चालवावी अशा प्रकारे जर का चालवत असतील तर या बेशिस्तपणाचं काय करायचं? सुबोधजी, नाही मला असं वाटतं प्रामाणिकपणे की हा बेशिस्तपणा काही फक्त एक्सप्रेस हायवेवरती नाहीये, तो आपल्याला समाजात कुठेही गेलं तरी आढळतो. तो शहरातनं गाडी चालवतानाही आढळतो आणि तो कुठल्याही महामार्गावरती गेलं तरी आढळतं. कारण अगदी पुणे कोल्हापूर जरी तुम्ही प्रवास केलात किंवा पुणे नाशिक केलात किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कुठल्याही हायवेवरती प्रवास केलात तर ही जेव्हा BMW आणि ऑडी आणि मर्सिडीज मध्ये बसलेली माणसं जेव्हा भारत देशाच्या बाहेर जातात, मग ते गल्फमध्ये असेल किंवा युरोपमध्ये असेल अमेरिकेत असेल, आणि तिकडे मात्र सगळे वाहतुकीचे नियम कसोशीने पाळतात, मग आपल्या देशात आल्यानंतर त्यांना कुठली मस्ती चढते की वाटेल तसं वागलं तरी चालेल? याचा अर्थ की तुमच्या देशातल्या नियमांना आम्ही मानत नाही आणि आम्ही पाहिजे त्या पद्धतीने भारतातल्या नियमांना वागू शकतो याचा कॉन्फिडन्स त्यांना असल्याशिवाय ते असं वागू शकत नाहीत. हेच तुम्ही दुबईमध्ये जाऊन करा, हेच तुम्ही युरोपमध्ये जाऊन करा, हेच तुम्ही अमेरिकेत ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन करा, तुम्हाला त्याची भीती असते ना, ती भीतीच नियमांची आपल्याकडे नाहीये.
दुसरी गोष्ट मला असं वाटतं की अगदी तुम्ही एखादा साधा डिस्नीलँड मध्ये गेलात तर तुम्हाला रोलर कोस्टर राईड खेळताना तिकडे काही सूचना लिहिलेल्या असतात की तुम्हाला हार्टचा त्रास नाहीये ना, तुमचा बीपीचा त्रास नाहीये ना, तुम्हाला असा असा अमुक अमुक नियम आहेत ना. तर मला असं वाटतं की एक्सप्रेस हायवे हा त्या रोलर कोस्टर गेम सारखा आहे. तो कुठलाही वाहन चालकाने उठावा आणि एक्सप्रेस हायवेवरती गाडी चालवावी असा तो हायवे नाहीये. त्याच्यासाठी काही स्पेशल नियम आहेत, ते नियम आधी माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला काय होतं की आपल्याला जरा बरी गाडी चालवता आली की कोणी येतं आणि एक्सप्रेस हायवेवरती वाटेल त्या पद्धतीने गाडी चालवतं. तर ते एक्सप्रेस हायवेच्या टोल नाक्यावरती आमच्याच काही मराठी ऍक्टर्सच्या सूचना दिलेल्या एक ऑडिओ सतत चालू असतो. मला फार संशय आहे की त्यातलं 95% लोक तो ऑडिओ काय हेही ऐकत नसतील. एक पोलिसांनी जसं आपण म्हणतो की ट्रकवाले असेल किंवा मर्सिडीजवाला असेल किंवा अजून कुठलाही गाडीचा चालक असेल, तर एक्सप्रेस हायवेवरती जेव्हा माणूस प्रवेश करतो ना तिथे त्याला सांगितलं पाहिजे की इथनं 100 किलोमीटर तुला अमुक अमुक पद्धतीनेच गाडी चालवायची आहे. कारण 100 किलोमीटर तू काय गाडी चालवलंस हे आमच्या कॅमेरामध्ये दिसणार आहे आणि त्या पद्धतीने तू गाडी चालवलं नाहीस तर गाडी जप्त होणार आहे आणि लायसन्स जप्त होणार आहे. आपल्याकडे काय ना, आपल्याला माहिती आहे की आपण 100 रुपयात सुटणार आहोत किंवा आपल्याला फार जाऊ द्या ना दादा, मग कोणीतरी आमदार खासदार नगरसेवक कोणीतरी फोन करणार, मग ह्या अमुक खात्यातल्या त्या अमुक खात्यातल्या कोणीतरी ओळखीतला अधिकारी फोन करणार आणि पोलीस बिचारे त्याला सोडून देणार. मला असं वाटतं हे जे भीती नसणं आहे ना, ती भीती आपल्याला मरणाची वाटत नाही आणि आपण आपल्याबरोबर अनेक लोकांचे जीव घेत असतो याचे गांभीर्य कोण लोकांना वाटत नाही. त्यामुळे हा मुद्दा फक्त एक्सप्रेस हायवेचा नाहीये, हा फक्त तेवढ्या 100 किलोमीटरच्या पट्ट्याचा मुद्दा नाहीये, हा आपल्या असलेल्या निर्लज्जपणाचा मुद्दा आहे की जो कुठल्याही भारतातल्या परदेशात तुम्ही गेलात तरी वाहतुकीचे जे अत्यंत असंख्य मोठा प्रश्न निर्माण झालाय हा त्याच्यातून आलेला प्रश्न आहे आणि त्याचाच एक टप्पा म्हणजे हा एक्सप्रेस हायवे. आणि तो जसं म्हणतो की तुम्ही टोल घेता ना, मग तो रस्त्यांसाठी टोल आहे का हे एकदा सरकारने स्पष्ट करावं की आम्ही फक्त रस्ते बांधले म्हणून हा टोल घेतोय, बाकी तुमच्या आरोग्याची जबाबदारी आमच्यावरती नाहीये. मग ती एक क्लॅरिटी जी आम्हाला येईल की आम्ही उगाचच अँब्युलन्स वगैरे मागामागी करणार नाही, की एक हे 199 रुपये आपण फक्त रस्त्यासाठी भरलेले आहेत, त्याच्यातनं आपल्याला अँब्युलन्स वगैरे मिळणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला वेगळे पैसे भरायचे. मग तसं एकदा सरकारने स्पष्ट करावं म्हणजे आम्ही अपेक्षाही ठेवणार नाही त्याच्याकडे. बरं, मी सुबोध भावेत, मी तुमच्या सगळ्यांच्याच संतप्त भावना आम्हाला समजू शकतायत, काही प्रमाणात त्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्याच आहेत. मी डीएसकेंकडे जाण्यापूर्वी सिंधुताईंकडे जातोय. सिंधुताईजी, तुम्ही म्हणाला तिथे की काही दिवसानंतर तुम्ही आंदोलन वगैरे कराल आणि तसं भावना असणं सुद्धा स्वाभाविक आहे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे ही जी संबंधित संस्था आहे की जी सगळा हा हायवे सांभाळते, त्यांचं स्वतःचं फाउंडेशन आहे, जरा सामाजिक कार्यसुद्धा कधी मधी करत असतात ते, त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तुमच्यासारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीला असा त्रास झाल्यानंतर, त्या व्यक्तीने तुम्हाला त्या कंपनीकडनं काही फोन आला का, त्यांनी तुम्हाला संपर्क साधायचा प्रयत्न केला? नाही, बिलकुल नाही, संपर्क नाही, कोणी फोन केला नाही. आणि आंदोलन करायची गरज पडू नये. आता जो सुबोध भावे बोलत होते ना, सुबोधनी सांगितलेले हे सगळे मुद्दे जरी अंमलात आणले तरी होऊ शकते ना. आज एक झालं, सकाळपासून हजारो बायांचे फोन आहेत, कुणाचा भाऊ गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाचा मामा गेला, सगळे माझ्याजवळ दुःख व्यक्त करतायत. हे थांबावं आणि एक लेन बारीक गाड्यांसाठी सोडावी. आणि सुबोधने जे सांगितलं की तिथे कळलं पाहिजे की गाडी कुठल्या लेननी चालली, त्याला समज दिली पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे 100 रुपये भरून तो मोकळा व्हायला नको, त्याला वाटलं पाहिजे उद्या गाडी जप्त होते. स्वातंत्र्यात आहे ना आम्ही, त्यामुळे धाक नाही, भीती नाही, त्यामुळे जीव चाललेत ना, थांबलं पाहिजे. हे एक लेन सोडा एवढंच माझं म्हणणं आहे. लहान गाड्यांना जाऊ द्या तिथे, मोठ्या गाड्यांना मध्ये येऊ देऊ नका. बरं, बाकी काय म्हणणं नाहीये. बरं बरं, मी डीएसकेकडे जातो, माझ्याकडे शेवटचा एखाद दुसरं मिनिट उरलं असेल. डीएसकेजी, याच्यामध्ये सिस्टमॅटिक वे काय असू शकतो, म्हणजे सुबोध भावे किंवा सुंदितोय म्हणतायत तो झाला वाहन चालकांच्या दृष्टीचा शिस्तीचा मुद्दा, मला सिस्टीमकडे आपलं लक्ष वेधायचं. जसं तुम्ही मुळात रस्त्यातल्या काही त्रुटींबद्दल म्हणालात, तसं आयआरबी ही झाली संस्था, ती तिकडे एक ऑपरेशनल संस्था आहे, म्हणून त्यांनी काय आता मेजर्स लगेच स्वीकारले पाहिजेत? ताबडतोब त्यांनी जगभर कुठे सीसीटीव्ही कॅमेरे ही कन्सेप्ट ही फार वेगळी कन्सेप्ट आहे. रडार असतात, रडारवर तुमचं स्पीड कंट्रोल करतं, गन घेऊन पोलिसाचा गन घेऊन उभा राहतो असं कोण त्याच्यासमोर दिसणार आहे? रडार दिसत नाहीत कित्येक वेळा, मग फॉरेनमध्ये त्याच्यावर सोल्युशन काढलं की समोर रडार आहे आधी कळतं तुम्हाला. तर रडार पाहिजेत, रडारमधनं तुम्हाला कॅमेऱ्यांनी पकडलं जातं, पुढच्या पोस्ट तुमचे चेक न केलं त्याला तुम्ही थांबवा आणि बाजूला घ्या. आणि ॲट रॅन्डम दोन्ही टोल नाक्याला एक साधारणतः 10 एकराची जागा दोन्हीकडे अक्वायर करा आणि ॲट
रॅन्डम जे जे असे रडार सापडले त्या ड्रायव्हरला ट्रेनिंगला घ्या, त्याला ते 2 तासाचं ट्रेनिंग द्या. आज लहानपणापासून मुलांवर संस्कार केले पाहिजे की रस्त्याने कसं वागायचं चालायचं, मग तो प्रकार होईल. अतिश्रीमंती एकाएकी आल्यामुळे कालपर्यंत जे मोटरसायकलवर हिंडत होते त्या BMW आणि मर्सिडीजवर हिंडत आहेत किंवा फॉर्च्युनर किंवा लँड क्रुझर घेत आहेत, ती जी डोक्यात हवा गेली आहे ती अति पैशाची आहे. जे बॉटम मधून आले त्यांच्या डोक्यात हवा जात नाही. त्यांना नागरिक शास्त्र शिकवायचं असेल तर लहानपणापासून ही सुरुवात करायला पाहिजे, तरच ते होऊ शकेल. आणि चेक पॉईंटवर ट्रेनिंग हा दुसरा विषय, रडार हा पहिला विषय. आणि हे IRB चं काम आहे. रडार किंवा चेक पॉईंट हे काही डिफिकल्ट नाही की ॲट रॅन्डम घे रे तू चुकलायस, चल 2 तासाचं ट्रेनिंग देतो तुला कशी गाडी चालवायची असती, टायर कसं चेक करायचं असतं. या साध्या गोष्टी केल्या तरी होऊ शकेल. आणि मुळात ह्याला एक्सप्रेस वे म्हणू नका, तुम्ही याचा स्पीड काढा. एक्सप्रेस वे 16 लेनचा असतो, हैदराबादला आहे ना 16 लेनचा, 3 लेन जायचे 3 लेन यायचे, हा काही एक्सप्रेस वे सर्व्हिस लेन नाही. मध्ये 40 फूट डिव्हायडर लागतो, त्याच्यामध्ये तुमचे वायर लागते, मग खड्डा लागतो, त्यात 40 फूट उंच जाणारे झाडं लागतात, जेणेकरून इकडची ट्रक तिकडे गेली तर ते आधी वायरला अडेल किंवा झाडात जाऊन अडकेल, पलीकडे येणार नाही, रात्रीचे दिवे येणार नाही. तुम्ही त्याला एक्सप्रेस वे का म्हणता, साधा रस्ता का नाही म्हणत? मुळात त्या नावातच गडबड आहे आणि म्हणून ऍक्सिडेंट. एकदा कळला हा गावठी रोड आहे, सगळे स्लो चालवतील. आज पुण्या शहरामध्ये असे अपघात होत नाही आणि ट्रॅफिक चालूच शकत नाही. एक्सप्रेस वे ची ती स्थिती झाली. करायचं असेल तर 16 लेनचं करारे, डबल लेनचं करारे, प्रामाणिकपणे तुम्ही काम करा आधी आणि रस्ते क्वालिटी करा. आणि मग बनवणाऱ्यापासून ते मेंटेन करणाऱ्यापर्यंत सगळ्यांची मॉरल जबाबदारी आहे की आपण प्रामाणिकपणे आपण जे केले ते जनतेसाठी केले. सिंधुताईंना परत आक्रोश करायची वेळ येऊन देऊ नका, एवढीच माफक अपेक्षा. निलेश प्रसन्न, मुख्यतः यात दोषी आहे ते प्रशासन, आणि प्रशासनानंच योग्य तो अंकुश हा त्यांनी नेमलेल्या ठेकेदारांवर ठेवला नाही म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन दुहेरी अंगानं दोषी आहे, ठेकेदाराच्या अंगानं तर आहेच, पण त्याचबरोबर वाहतुकीचे नियम जे पाळत नाही त्यांच्यावर योग्य ते निर्बंध लावण्याच्या दृष्टीनं जे प्रशासनानं नियम करणं अपेक्षित आहे तेही झालेले नाही. आणि त्यातून स्वतःचा जीव देणारे अतिवेगानं इतर अनेकांचे जीव धोक्यात घालतायत आणि त्यांचेही जीव घेत आहेत अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. आणि त्यामुळं मुख्य सरकार, सरकारच्या त्या संस्था, ज्या संस्था या रस्त्यांचं मॉनिटरिंग करतात त्या भ्रष्ट झाल्या आणि त्यातून मृत्यूचा हा सापळा जो आहे तो तयार झालेला पाहायला मिळतो. ही जबाबदारी MSRDC IRB यांना तर उचलावी लागणारच आहे, कारण तुमच्या हातामध्ये ती साधन आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही वाहन चालकांना नियंत्रित करू शकता. पण त्याचवेळी वाहन चालकांची सुद्धा ही चूक आहे, तो रस्ता आहे, त्याचे स्वतःचे काही नियम आहेत, ते न जाणून घेता जर का वाटेल तसे आपण चालू लागलो, टू व्हीलर जशी आपण कुठल्याही छोट्याशा गल्लीत सुद्धा घुसू शकतो तसे आपण 4 व्हीलरचा विचार करू लागलो, डायरेक्ट टर्न घेऊ लागलो, तर हे अशा दुर्दैवी घटना घडणार हे उघड आहे, त्याच्यात जीव जाणार हे पण उघड आहे. आणि तो अपघात हवेवरती जेव्हा होतो त्यावेळी तो एक अपघात नसतो निलेश, त्या एका अपघाताने पुन्हा मागे अख्ख्या गाड्या सगळ्यात खोळंबणार असतात. या गोष्टी सगळ्या सोडवण्यासाठी आपल्याकडनं सुद्धा समंजसपणाची 2 पावलं हवीत. पण सध्या तरी आपल्याला IRB आणि MSRDCला हा प्रश्न विचारावा लागणार आहे आणि हा मुद्दा इथे या चर्चेपुरता थांबणार नाही, हा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत. तुर्तास या चर्चेसाठी आपल्याला DSKG तुम्ही, सिंधुताई ताई तुम्ही सुद्धा, सुबोध भावेजी आणि निलमताई तुम्ही वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र.